मुंबई महानगरपालिकेसाठी हा घोळ सुरूच राहील, पण नागपूरमध्ये जिथे स्पष्ट बहुमत भाजपला मिळालं आहे तिथे मात्र महापौर पदाचा तिढा किंवा घोळ सुटलेला आहे. नागपूर महापौर पदासाठी भाजपच्या नंदा जिचकर यांचं नाव निश्चित झालं आहे, तर उपमहापौर पदासाठी दीपराज पार्डीकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. स्थायी समिती अध्यक्ष म्हणून संदीप जाधव तर सत्ता पक्ष नेता म्हणून संदीप जोशी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. नागपूर महानगरपालिकेत 108 जागा भाजपनं जिंकल्या आहेत आणि त्यानंतर त्या महापौर पदाचा उमेदवार तसंच उपमहापौर पदाचा उमेदवार हा भाजपनं निश्चित केलेला आहे. उद्या 4 तारीख ही आपले उमेदवारी अर्ज महापौर पदासाठीचे भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर कदाचित 8 तारखेला किंवा 9 तारखेला महापौर पदासाठी निवडणूक गरज पडल्यास होऊ शकते. उदय तिमंडे आपले प्रतिनिधी नागपूरहून सध्या आपल्याबरोबर आहेत. उदय, 108 जागा भाजपला होत्या, पण त्यानंतर सुद्धा महापौर कोण होणार ह्याचा निर्णय घेणं भाजपला तितकंसं सोपं गेलं नाही आहे, पण आज अखेर 2 नावं ही निश्चित करण्यात आली आहेत आणि नंदा जिचकर या नागपूरच्या महापौर होतील हे जवळजवळ आता स्पष्ट झालं आहे. निश्चितच नागपूरमध्ये भाजपने आपलं महापालिकेतलं निर्विवाद वर्चस्व हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या माध्यमातून का होईना सिद्ध केलेलं आहे. 108 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे नागपूर महानगरपालिकेत निवडून आलेला, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आल्यामुळे कोणत्या नगरसेवकाला पदाधिकारी करायचा, कोणाला महापौर पदाची जबाबदारी द्यायची, कोणाला उपमहापौर पदाची जबाबदारी द्यायची, यामध्ये भाजपला मोठी दमछाक झालेली आहे. 3 दिवस सलग बैठकांचं सत्र चालू झालेलं आणि काल रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर पदाकरता नंदा जिचकर यांची निवड केलेली आहे. मुख्यतः नंदा जिचकर जे आहेत त्या दक्षिण पश्चिम जे मुख्यमंत्र्यांचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रातून येतात आणि 2 वेळा म्हणजे यापूर्वी त्या 1 वेळा नगरसेवक राहिले आहेत. त्यांची दुसरी पदा अनुभव आहेत त्यांना नागपूर महानगरपालिकेच्या कामाचा आणि विकासाची दृष्टी आहे, त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या नव्या महापौर म्हणून भाजपनं नंदा जिचकर यांची आज घोषणा केलेली आहे. सोबतच हलबा समाज बहुसंख्य मध्य नागपूरमध्ये आहे आणि हलबा समाजाला नेतृत्व देण्याकरिता उपमहापौरपदी दीपक पार्डीकर यांची नियुक्ती केलेली आहे आणि महानगरपालिकेच्या ज्या किल्ल्या आहेत जे स्थायी समितीचं अध्यक्षपद आहेत ते माजी उपमहापौर संदीप जाधव यांना दिलेला. संदीप जाधवचा चेहरा हा दलित चेहरा आणि दलित समाजाला नागपूर महानगरपालिकेत प्रतिनिधित्व देण्याकरिता म्हणून संदीप जाधव यांच्याकडे स्थायी समितीच्या चाव्या देण्यात आलेल्या आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातले संदीप जाधव यांची सत्ता पक्षपदी निवड केलेली आहे. तुझ्या बरोबर उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. नागपूर महानगरपालिकेच्या महापौर नंदा जिचकर होणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे, तर उपमहापौरपदी दीपराज पार्डीकर यांची निवड झालेली आहे. भाजपनं ही निवड अंतर्गत केलेली आहे.